महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं त्यामुळे ही जागा रिक्त झाली आता या ठिकाणी निवडणूक लागेल पण चंद्रपूर लोकसभा कधी लागणार आयोगानं पत्रात नेमकं काय म्हटलंय या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत कोणाच्या नावाची चर्चा आहे आणि भाजपकडून कोणाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढील काही मिनिटात घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत बाळू धानोरकर यांचं किडनीच्या आजारामुळे निधन निधन झालं यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली ही जागा रिक्त झाली आहे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागू शकते का कायदा काय सांगतो तर कुठल्याही लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर साधारण सहा महिन्यांच्या आत ही पोटनिवडणूक घ्यावी लागते ही पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्यासाठीच आता राज्य निवडणूक आयोगानं चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून तयारीचे निर्देश दिलेत तसेच आवश्यक असलेल्या साहित्याची माहिती मागवली पोटनिवडणूक जाहीर झाल्यास आपल्याकडे पुनर्वापर करता येईल असं निवडणूक साहित्य आहे किंवा नाही याची तत्काळ माहिती देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला दिले म्हणजे चंद्रपूरात लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे पुणे आणि चंद्रपूरची पोटनिवडणूक सोबतच होईल असंही बोललं जातं पण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित नेमकी काय आहेत यावरही एक नजर टाकूयात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर राजुरा चंद्रपूर बल्लारपूर आणि वरोरा या चार विधानसभा मतदारसंघ हे चंद्रपूर जिल्ह्यातले आणि आणि आर्णी आणि वणी हे दोन मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातले आहेत सध्याचा विचार केला तर तीन मतदारसंघात भाजपचे आमदार दोन मतदारसंघात काँग्रेस आणि एका मतदारसंघात किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार आहेत चंद्रपुरात पोटनिवडणूक लागली तर काँग्रेस आणि भाजपकडून कोण संभाव्य उमेदवार असतील कोणाच्या नावाची चर्चा आहे यावरही एक नजर टाकूयात कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाली त्यावेळी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी भाजपनं केली होती पण ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही त्यामुळे आता चंद्रपूरच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार देणार असल्याची शक्यता आहे भाजप ही पोटनिवडणूक लढण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं भाजपचे जे स्वप्न बंगलं ते चंद्रपुरात कारण अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा सा सुपडा साप झाला पण बाळू धानोरकर यांच्या रूपानं महाराष्ट्रातून काँग्रेसला दोन हजार एकोणीसला एक खासदार मिळाला चार टर्म खासदार राहिलेल्या हंसराज अहिर यांचा त्यांनी पराभव केला दोन हजार चोवीस ला हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून आणायचा यासाठी भाजपनं तयारी केलेली आहे यासाठी जे पी नड्डांची सभाही झाली पण आता या, या, या मतदारसंघातली ही जागा रिक्त झाली आहे त्यामुळे भाजप इथं उमेदवार देणार असल्याची शक्यता आहे पण उमेदवार देताना भाजपची डोकेदुखी वाढू शकते कारण हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार अशा दोन नावांची चर्चा आहे पण दोन हजार एकोणीसला ला त्यांचा पराभव झाला चंद्रपुरात भाऊ आणि भैयाचं चा राजकारण चालतं भाऊ म्हणजे सुधीर मुनगंटीवार आणि भैया म्हणजे हंसराज अहिर चंद्रपुरात कुठलीही निवडणूक असली की भाऊ आणि भैयाची अशी एकत्र ताकद दिसायची पण दोन हजार एकोणीस ला हंसराज अहिर यांचा पराभव झाला आणि सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात त्यांना कमी मतं मिळाली तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला हंसराज अहिर यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली दोन ला अहिर पराभूत झाले होते त्यामुळे त्यांना भाजप उमेदवारी देणार का हे बघणं महत्वाचं आहे पण दुसरं सुधीर मुनगंटीवार भाजप मुनगंटीवारांना मुनगंटीवारांचं कौतुक केलं होतं शिवाय भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुनगंटीवारांच्या कामाचं वेळोवेळी कौतुक केले त्यामुळे मुनगंटीवार दोन हजार चोवीसच्या तयारीला लागलेले दिसतात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघापुरते ते मर्यादित न राहता साही मतदार संगात दौरे करताना दिसतात पण आता या मतदारसंघातली जागा रिक्त झाली आहे त्यामुळे पोटनिवडणूक लागली तर मुनगंटीवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते हंसराज जाहीर आणि सुधीर मुनगंटीवार या दोन नावांची भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा होत असली तरी या मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार हे निश्चित कारण बाळू धानोरकर का यांचं निधन झाल्यामुळे सहानुभूतीच्या लाटेवर होणारी ही पोटनिवडणूक आहे त्यामुळे हे दोन्ही बडे नेते अशा परिस्थितीत निवडणूक लढवायला तयार आहेत का निवडणूक लढले आणि सहानुभूतीच्या लाटेत पराभव झाला तर पुढे काय भविष्यातल्या राजकारणाचं काय असे सर्व प्रश्न त्यांच्या समोर असणार आहेत त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी देताना भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जाते दुसरीकडे संभाव्य उमेदवार म्हणून बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच लोकसभेवर पाठवणार असल्याचं बोललं जाते काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली तर सहानुभूतीच्या लाटेवर हा मतदारसंघ परत काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता आहे पण आता काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हे बघणं महत्वाचं आहे भाजपच्या दोन आणि काँग्रेसकडून एक अशा या तीन नेत्यांची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे आता पोटनिवडणूक कधी जाहीर होते आणि दोन्ही पक्ष कोणाला उमेदवारी देतात हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद